तू एक कबूतर जर तुम्ही वर फेकलं तर ते उंच भरारी आकाशामध्ये घेतं का? त्याच्यामध्ये जीवनाच्या आत्म्याचा नियम आहे. वराला सांगितलं जातं येऊन बसा पुढे खुर्चीवर. आणि मग वधू काय करते? वधू मंदिरामध्ये प्रवेश करते. पाप मनुष्याला मरणामध्ये आणतं, परंतु जेव्हा ती प्रभू येशू ख्रिस्ताला सादर होईल तेव्हा ती डाग विरहित ख्रिस्ताच्या शरीरामध्ये दंडाज्ञा दिली जाते. त्याला म्हटलेला आहे प्रायश्चित. प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आमच्यामध्ये तो जीवनाच्या आत्म्याचा नियम येतो आणि आम्ही पापापासून वर उडतो. आणि मंडळीचा उद्देश हा आहे की संपूर्ण जगाला जिवंत देवाची ओळख करून देणे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची तुम्ही आणि मी आज उपासना करत आहोत, ज्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आज तुम्ही आणि मी आपला वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताला अनुसरत आहोत, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आम्ही देत आहोत, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, जो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेजारी जाऊन बसण्यात काय आनंद असणार आहे. मजबूत व्हा, मजबूत व्हा, शैतानाला बळी पडू नका. प्रियांनो अद्भुत होणार. आणि त्यावेळेला मंडळी ही वधू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त वर मंडळीची वाट पाहत आहे. कुठे? वर. आम्ही सहज त्याचं मुख सदैव पाहत राहतो, सदैव, कारण देवाची इच्छा आहे की मी निर्माण केलेला माणूस माझ्या सहभागीतेत राहावा. परमेश्वर देवाला स्वर्गीय पित्याला बरं वाटतं म्हणून आम्ही